नमस्कार, आपण पाहत आहात SBN मराठी आणि मी वैष्णवी जाधव. एक नजर टाकूयात आजच्या हेडलाईन्सवर. आप हमारे लिए बहुत खास हो, इसलिए एयरटेल थैंक्स. और अगर आप एयरटेल पे नहीं हो तो सोच क्या रहे हो? लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसला मोठा धक्का. सुजय विखे पाटील यांचा अखेर भाजपात प्रवेश. विखे पाटलांच्या भूमिकेकडे सर्वांचं लक्ष. आज डॉक्टर सुजय विखे पाटील है जिन्होंने यह तय किया. एक बड़ी परंपरा उनके घराने की है, लेकिन उस परंपरा को बाजू में रखते हुए उन्होंने तय किया कि मोदी जी के नेतृत्व में मैं भारतीय जनता पार्टी में काम करूंगा. और आज उन्होंने भारतीय जनता पार्टी में प्रवेश किया है. मैं हम सभी की ओर से उनको बहुत बहुत बधाई देता हूं और भारतीय जनता पार्टी में उनका जो प्रवेश हुआ है इसलिए उनका अभिनंदन भी करता हूं. डॉक्टर सुजय विखे एक युवा नेता है और यहां पर नगर जिले में हमारे वहां के पालक मंत्री, हमारे सारे विधायक यहां पर मौजूद है. पूर्व मंत्री हमारे वो भी यहां पर मौजूद है. सारे पदाधिकारी मौजूद है. मंत्रिमंडल के मेरे सहकारी मौजूद है. सबने मिलकर एक मत से यह तय किया कि डॉक्टर सुजय विखे इनको साथ में लेकर इस नगर जिले में भारतीय जनता पार्टी को हम लोग मजबूती देंगे. हमने ये भी तय किया है कि भारतीय जनता पार्टी का जो हमारी महाराष्ट्र की इलेक्शन कमेटी है, ये कमेटी डॉक्टर सुजय विखे पाटील इनका नाम हमारे पार्लियामेंट्री बोर्ड को हम रिकमेंड करेंगे. और आदरणीय मोदी जी के नेतृत्व में जो पार्लियामेंट्री बोर्ड है वो पार्लियामेंट्री बोर्ड इस पर फैसला करेगा. और निश्चित रूप से मुझे विश्वास है कि डॉक्टर सुजय विखे इनके रूप में एक मजबूत नेता आज भारतीय जनता पार्टी और हमारे नगर जिले में प्रस्थापित हो. दोन कोटी रोजगार आणि महिला सुरक्षेच्या आश्वासनांचं काय झालं? मोदींचा बालेकिल्ला गुजरात मध्ये. प्रियंका गांधींचा नरेंद्र मोदींना सवाल. काँग्रेसने वंचित आघाडीचा प्रस्ताव धुडकावल्याने चर्चेचे प्रस्ताव संपले. 15 तारखेला वंचित आघाडी सर्व उमेदवार करणार जाहीर. प्रकाश आंबेडकर. संपला आहे असं मी त्या ठिकाणी मानतो. 22 जागा उमे आम्ही ज्या जाहीर केल्या त्या आम्ही मागे घेऊ शकत नाही. काँग्रेसला आम्ही असणारं ऑफर दिली होती की 22 किंवा त्याच्यापैकी ज्या कोणी तुम्हाला स्वीकारायचं असेल 22 त्या तुम्ही असणारं स्वीकारा. काँग्रेसने AB फॉर्मवरती त्या उमेदवारांना उभी केली तर आमची काहीही हरकत नाही. त्या उमेदवारांनाही आम्ही असणारं ते विचारलं होतं. त्यावेळेस त्यांनीही म्हटलं की आमची असणारी हरकत नाही. आम्ही काँग्रेस पक्षावरती काँग्रेस पक्षाच्या AB फॉर्मवरती आणि चिन्हावरती लढायला त्या ठिकाणी तयार आहोत. परंतु काँग्रेसकडून होकार न आल्यामुळे आमच्या दृष्टीने आता असणारं या चर्चा पुढे जातील असं आम्हाला काही दिसत नाही. आणि म्हणून आज आणि उद्या 2 दिवस पक्षाचे वंचित बहुजन आघाडीचे जे प्रमुख आहेत ते सगळेजण बसणार आहेत. माढाच्या जागेसाठी खासदार राजू शेट्टी आक्रमक. उद्यापर्यंत निर्णय घ्या. राजू शेट्टींचा आघाडीला अल्टिमेटम. राफेल कागदपत्रे गहाळ प्रकरणानंतर धनगर आरक्षणाच्या अफिडेव्हिटची कागदपत्रे सरकारकडून गहाळ. प्रकाश शेंडगे यांचा धक्कादायक आरोप. आज उच्च न्यायालयामध्ये धनगर आरक्षणाचा अफिडेव्हिट महाराष्ट्र सरकारनं सबमिट करण्याचं आश्वासन धनगर समाजाला चंद्रकांतदादा पाटील यांनी दिलं होतं. परंतु आज या धनगर आरक्षणाची कागदपत्रच गायब झाल्याची, कागदपत्र गहाळ झाल्याचा धक्कादायक बाब आज उजेडात आलेली आहे. या ठिकाणी मी सरकारला इशाराही देऊ इच्छितो की तुम्ही आमच्या आरक्षणाची कागदपत्र गायब कराल, गहाळ कराल. परंतु आता ही अशी धोकाबाजी तुम्ही आमच्याशी केलेली आहे. ही धोकाबाजी हा धनगर समाज मुळीच सहन करणार नाही. आणि आता येत्या निवडणुकीमध्ये जसं तुम्ही आमची कागदपत्र गायब केली तसं हे सरकारच गायब करायचं काम
या महाराष्ट्रातील तमाम धनगर समाज केल्याशिवाय राहणार नाही. मिर्झेत शेळी चोराला जमावाने केली बेदम मारहाण, उपचारादरम्यान मृत्यू, 8 जणांना पोलिसांनी केले अटक. नागपूरमध्ये काँग्रेसच्या डोकेदुखीत वाढ, भाजपमधून काँग्रेसमध्ये परतलेले नाना पटोलेंना उमेदवारी न देण्याची मागणी. महाराष्ट्रात मुलं पळवणारी टोळी सक्रिय, पालकांनी आपल्या मुलांची काळजी घ्यावी, आमदार जितेंद्र आव्हाड. दोन बायका फजिती ऐका, भाजप आमदारांच्या दोन बायकांमधील हाणामारी पोलीस ठाण्यापर्यंत. आमदार तोडसाम यांच्या दुसऱ्या पत्नीची पहिल्या पत्नी विरोधात तक्रार. पांढरकवड्याला जे कबड्डीचं आयोजन केलं गेलं होतं त्या कार्यक्रमासाठी मला तिथे बोलवलं होतं म्हणून मी तिथे गेली. तिथे गेली, कार्यक्रम आटोपल्यानंतर ज्या वेळेला त्यांच्यासोबतच गाडीत बसून मी तिथून वापस निघाली त्यावेळेला दोन गाड्या भरून आल्यात आणि आम्हाला गाडीला ठोकलं, आमच्या गाडीला जोरदार. आणि त्या गाडीतून जवळपास म्हणजे आजूबाजूचे लोक मिळून 30-40 लोकांनी येऊन डायरेक्ट हमला केला. त्याच्यामध्ये मला तर जे करायचं ते केलंच, पण इवन माझे पती जे आमदार आहेत त्यांना सुद्धा मारहाण झाली, त्यांना तिथून उचलून नेलं जागेवरून. माझ्यासोबत तर अत्यंत वाईट कृत्य झालं. व्हिडिओ बनवले त्या लोकांनी फक्त ज्या वेळेला बायका मारत होत्या तेव्हा, पण त्याआधी मला पुरुषांनी सुद्धा लाताबुक्क्यांनी मारलं, माझे कपडे काढायचा प्रयत्न केला, जे आता मी शब्दांमध्ये सांगू शकत नाही. ज्या वेळेला एवढा 30-40 लोकांचा मॉब असेल त्यावेळेला ते काय करतात ते आपण समजू शकता, ते मी माझ्या कंप्लेंटमध्ये लिहिलेलंच आहे. माझ्या कानातले सुद्धा हिसकून घेतलेले, म्हणजे त्या लोकांना त्या क्षणाला जे करता येईल ते सगळं त्यांनी केलं. पुन्हा हे सगळं घडल्यावरती मला साईडला नेऊन म्हणजे त्या स्कॉर्पिओच्या मागे उभं करून मला बायकांना मारायला लावलं आणि ते व्हिडिओ बनवले आणि ते व्हायरल केले. आणि मला सुरुवातीला सांगण्यात आलं की आपण फक्त मोदींच्या सभेपर्यंत थांबायचं आणि मोदीजींची सभा व्यवस्थित झाली की त्याच्यानंतर आपण कंप्लेंट करायची, पण नंतर मला कंप्लेंट पण नाही होऊ दिली आणि आज माझ्या सोबत पण इथे आज ते नाही आहेत. मला आज मी पोलिसांना कंप्लेंट केलेली आहे कारण मला खूप मार होता. त्याच्यानंतर माझ्यावरती हा दबाव आणण्यात आला की ॲट्रोसिटी लावणार माझ्यावरती म्हणून. स्वाभिमान पक्षाचे सावंतवाडी तालुकाध्यक्ष संजू परब यांची कार अज्ञाताने जाळली, कार जळून खाक, कार्यकर्ते संतप्त. प्रायोजक सेवा सदन लाईफलाईन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, जागतिक दर्जाच्या सुविधा आता तुमच्या खिशाला परवडतील अशा. सांगली मिरज रोड, मिरज. हेडलाईन प्रायोजक आंतरराष्ट्रीय ख्यातीचे डॉक्टर बी एस भोसले यांचं आशा होमिओपॅथिक क्लिनिक, आजाराच्या मुळाशी पोहोचणारी आधुनिक उपचार पद्धत. निराश होताय कशासाठी? होमिओपॅथी आहे सर्वांसाठी. बँक ऑफ इंडिया जवळ शिवाजी रोड, मिरज. मेरा पहला 4G नेटवर्क था एअरटेल, यार फिर मैंने छोड़ दिया. मैंने भी सस्ते वस्ते के चक्कर में मैंने नेटवर्क ट्राई किया, फिर पता चला जो मेरा पहला नेटवर्क था उसमें अनलिमिटेड फ्री कॉलिंग, ढेर सारा डेटा और फास्टेस्ट स्पीड है. इसमें तीनों चीजें एक साथ मिल रही है. वापस एयरटेल. एक्चुअली ना, बिल्कुल सही किया, सब कुछ ट्राई करना चाहिए वरना सही गलत का पता कैसे चलेगा. या मैन. हाँ मैं ही बोल रही हूँ, सब कुछ ट्राई करो फिर सही चलेगा.